inertia of a body depends upon mass of the body, axis of rotation, position of axis of rotation, position and orientation, and orientation of axis of rotation, right? Position and orientation of axis of rotation. Moment of inertia actually represents inertia in rotational motion. Moment of inertia actually represents inertia in rotational motion. Inertia in rotational motion. Mass acts as a inertia in translational motion. Similarly, the moment of inertia acts as a inertia in rotational motion. Means what work mass performs in the translational motion, the same work will be performed by the moment of inertia in rotational motion. So the moment integrated batch je aste tiche admissions apan sadharanpane April madhe admission karun tyanna pravesh deto, tyancha niyamitpane 6 tas teaching ghetto, physics che 2 period, chemistry che 2 period ani bio che 2 period. त्यानंतर दर संडेला आपण त्यांची एग्जाम घेतो. फर्स्ट संडेला आपण एग्जाम घेतो, सेकंड संडेला एग्जाम घेतो, थर्ड संडेला आपण बोर्ड पॅटर्न एग्जाम घेतो विद्यार्थ्यांची, आणि फोर्थ संडेला एकूण 720 मार्काची आपण त्याची एग्जाम घेतो. संडेला एग्जाम घेतल्यानंतर त्यांना जो पेपर सोडवताना संडेला अडचणी आल्या त्या आपण मंडेला प्रत्येक चॅप्टरच्या किंवा प्रत्येक विषयाच्या आणि प्रत्येक टीचर त्या सगळ्या क्वेश्चन्सचे सोल्युशन्स अगदी पिरियडभर पूर्ण शिकवले जातात. त्यामुळे मुलांच्या मनात रविवारी कोणते प्रश्न मला आले नाहीत त्याची शंका राहत नाही. अतिशय छान त्यांना ते एक्सप्लेन केलं जातं आणि म्हणून पुढच्या परीक्षेला ते जास्त चांगल्या प्रकारे फेस करतात. अशा प्रकारे आपण प्रत्येक संडेचा पेपर विद्यार्थ्यांकडून सोडून संडेला घेतो, पण वर्गात त्याचे एक्सप्लेनेशन, हेच का उत्तर, असंच का उत्तर, हे आपण त्याला सोमवारी प्रत्येक शिक्षक वर्गात आपापल्या विषयाचं सांगत असतो. त्यामुळं मुलांच्या मार्कामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, मुलं कॉन्फिडंट वाढत जातो मुलांचा. आणि चुकीचे उत्तरं का चुकली माझी, मी कसा विचार केला, सरांनी कसा विचार केला, याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारचे ठाम असे निर्णय तयार होतात. आणि हळूहळू 2 वर्षात अशा आपण साधारणतः 40 ते 50 परीक्षा घेतो. तुम्ही जर हिशोब केला तर एका वर्षात साधारणतः 52 रविवार येतात, त्यातले आपण सुट्ट्या सोडून दिल्या तर 30 रविवार तरी आपल्याला परीक्षेसाठी भेटतात. म्हणजे 11वीत 30 आणि 12वीत साधारणतः 30 पेक्षा जास्त, कारण 12वीत रविवारी तर घेतोच, पण पूर्ण अभ्यासक्रम संपल्यावर पुन्हा 1/4 हाफ सिलॅबस आणि पूर्ण सिलॅबसवर 15, अशा एकूण साधारणपणे 50 परीक्षा 12वीत होतात. म्हणजे 80 परीक्षा दिल्यानंतर त्या मुलाचा कॉन्फिडन्स अतिशय चांगला होतो. त्याला गव्हर्नमेंटची परीक्षा ही गव्हर्नमेंटची वाटतच नाही, त्याची मनातली भीती सगळी निघून जाते आणि त्यामुळे ते परीक्षेला अतिशय चांगल्या प्रकारे सामोरे जातात आणि चांगले मार्क्स मिळवू शकतात. त्यामुळे मुलांना लवकरात लवकर आपण इंटिग्रेटेड बॅचला प्रवेश द्यावा, त्यामुळे त्यांना लवकर 11वी सुरू होईल आणि लवकर पूर्ण अभ्यासक्रमावरले प्रश्न उत्तर सोडवण्यास मदत होईल.